गेले 8-15 दिवस झालं, आज आपण कायमस्वरूपी बाबा न्यूजच्या माध्यमातून किंवा आज पेपरमधून अनेक गोष्टी आपण आता ऐकतोय की कित्येक महिलांच्यावर आज अत्याचार होत आहेत. आणि मला महिलांच्यावर अत्याचार होत होत असताना आता गेले आता बदलापूरची देखील आपण ती घटना ऐकली की बाबा ते 2, 3 आणि 4 वर्षांच्या मुलींच्यावर देखील जर अत्याचार होत असतील तर ह्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याच्या ऐवजी फाशीची शिक्षा देत असताना त्याला कोर्ट काम ह्या गोष्टी घेणे लांबणीवर जाणार, त्यापेक्षा यांना भर चौकामध्ये आणून त्याच वेळेला जागेवरच त्यांना कनी दगडानं ठेचून त्यांना त्या जागेवर त्यांना मारून टाकण्यात यावं ह्या पद्धतीचे एक मला व्यक्तिगत वाटतंय. जर कोर्ट कचेऱ्या म्हटलं तर त्याला हे सगळ्या गोष्टी प्रोसिजर चालत राहणार आणि वर्षानुवर्ष ह्या गोष्टी विलंब होत जाणार. त्यामुळं आत्ता जर मुलींच्यावर आणि महिलांच्यावर जर आता जर बोलायचं म्हटलं तर त्यांना जो स्वतःची संरक्षा करण्यासाठी या शासनान प्रशासनानं पुढे येऊन त्यांना स्वतः स्वावलंबी बनवायला पाहिजे आणि रणरागिणी सारखं राहण्यासाठी त्यांच्या हातामध्ये शस्त्र जरी द्यायला लागलं तर शस्त्र देऊन स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्या प्रशासनानं पुढे यावं. ते 1500 रुपये आज तुम्ही जे प्रत्येक महिलेला दिलाय त्याबद्दल आम्ही तुमच्या प्रशासनाचं कौतुक करतो. त्याबद्दल आपणाला राजकारण काय करायची काय गरजच नाही आहे. पण जसं महिलांना 1500 रुपये देऊन तुम्ही त्यांना देखील त्या मदतीच्या भावनेतून जरी तुम्ही प्रशासनानं दिला असाल तर त्याच पद्धतीनं स्वतः स्वावलंबी राहण्यासाठी व स्वतःचं संरक्षण स्वतः करण्यासाठी त्यांना लाठीकाठीसारख्या अशा गोष्टी म्हणा किंवा कराटे या अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या आम्ही स्वतः संजय तेलनाडे फाउंडेशनच्या माध्यमातून आता आम्ही स्वतः आम्ही चालू करत आहोत. आणि इथून पुढच्या काळात देखील आम्ही काय पूर्ण बाहेर सगळ्याच ठिकाणी आम्ही प्रत्येक महिलेंच्यापर्यंत जाऊन आम्ही संरक्षण देण्याइतपत काय आपण इतकं हे नाही. पण आपण इचलकरंजी शहर व आजूबाजूच्या खेड्यातल्या देखील या महिलांना किंवा मुलींच्यावर जर चुकीच्या पद्धतीने जर अत्याचार जर होत असतील आणि जर त्यांना जर कोणाचा जर त्रास होत असेल आणि कोण जर चुकीच्या पद्धतीने त्यांना छेडछाड करणे किंवा अनेक जर अशा अनेक कुठल्या गोष्टी घडल्या तर त्यासाठी आम्ही टोल फ्री क्रमांक देखील आता आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून काढणार आहोत. आणि त्यावेळी तुम्ही जर टोल फ्री क्रमांक जर दाबला त्याच वेळेला त्या क्षणाला तिथं त्या ठिकाणी आमच्या ती मुलं वगैरे येतील आणि त्यावेळेला तुमच्या संरक्षणाची जबाबदारी देखील आम्ही घेऊ. पण हे करत असताना स्वतः मुलींनी स्वतःचं संरक्षण करावं यासाठी आता आम्ही लाठी काठी जे शिकवण्यासाठी व कराटेचा हे शिकवण्यासाठी पूर्णपणे मोफत आम्ही आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून चालू करतोय. त्याचा लाभ सगळ्यात जास्तीत जास्त मुलींनी आणि महिलांनी घ्यावा मी अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि ज्या गोष्टी आता ज्या घडल्यात आता परवा सगळ्या गोष्टी म्हटलं तर 13 ऑगस्टला बदलापूरच्या गोष्ट झाली, आज 15 ऑगस्टला म्हटलं तर पुण्यामध्ये शाळेचे अल्पवयीन मुलींच्यावर देखील अत्याचार झाला, 20 ऑगस्टला अकोल्यामध्ये शिक्षकाकडून अत्याचार झालं. ह्या ज्या गोष्टी जर आपण जर बघायला गेलं तर शिक्षक जर अशा पद्धतीने करत असतील तर मुलींनी जायचं तर कसं शाळेमध्ये जायचं कसं. आणि जर शाळेमध्ये आता जे बदलापूरचं जर प्रकरण पाहिलं तर लहान मुलींना पण जर अशा पद्धतीने होत असेल तर संरक्षण कोण कशा पद्धतीने करणार यासाठीच की नाही. इथून पुढच्या काळात पूर्णपणे ज्या शाळा कॉलेज महाविद्यालय वगैरे असतील त्या त्या महाविद्यालयाचे जे कोण बाबा त्यांचे मेन असतील त्यांनी स्वतःच तिथं त्या मुलींचं संरक्षण करणं देखील त्या स्टाफचं आता इथून पुढच्या काळामध्ये काम आहे. आजपर्यंत आपण संस्था चांगल्या पद्धतीने चालवणं शिक्षण देणं इथंपर्यंत ठीक होतं पण आता शिक्षणासोबत मुलींचं संरक्षण करणं हे सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा हा विषय आता आपणाला तिथून पुढच्या काळामध्ये त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. आता कोल्हापूरमध्ये देखील 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली ही बी अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. त्या गोष्टीचा देखील आम्ही निषेध करतोयच पण आज आम्ही फारसं काय बोलत नाही. आमच्या मागे चुकीच्या पद्धतीने राजकारणातून आम्हाला त्रास होत असल्यामुळे आम्ही थांबत आहे. पण ही ज्या गोष्टी ज्या ज्या लोकांनी जे अत्याचार वगैरे करून मुलींची हत्या करणं किंवा ह्या जे केल्यात त्यांना 100% शासन आपल्या संजय तेलनाडे फाउंडेशन व्यक्तिगत माझ्याकडून भविष्यामध्ये 100% मी देणार त्यांना हे मी तुम्हाला आज मी वचन देतो. आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया.